काटा लागला। नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ। आत्ता मी निघालो आहे खेडमधून, भोसते या गावातून निघालो आहे खेडमधून। आता मी चाललो आहे माझ्या गावी भोके, जे रत्नागिरीच्या अगोदरचं स्टेशन आहे। तर आत्ता मी एस टी डेपोला चाललो आहे चालत, तर ऑटो मिळते काय बघू आता, नाही तर चालतच जावं लागेल। लेट तर झालं आहे त्याचं, पण बघू किती जे एस टी मिळते वगैरे। संगमेश्वर डेपो आलाय, नमस्कार मंडळी। आता आपण आलो आहे निवळीला, आलो आहे आता। हा निवळी फाटा आहे आणि हा जो रस्ता गेला आहे तो मुंबईला गेला आहे, आणि हा जो रस्ता आहे तो गणपतीपुळे वगैरे साईडला, आणि हा जो रस्ता आहे तो राजापूर कणकवली गोवा या दिशेने। परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये। तर फायनली मी माझ्या गावी पोचलेलो आहे। आता मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथे तुम्हाला कोकणात येऊन स्विमिंग पूल वगैरे एन्जॉय करायचं असेल तर ते करू शकता तुम्ही। मी तुम्हाला दाखवेन ती प्लेस, तुम्हाला नक्की आवडेल, आणि इथे राहण्याची पण सोय आहे, तिथे पण आपण जाणार आहोत। तर आधी तुम्हाला स्विमिंग पूल वगैरे दाखवतो। बघा, एंट्रन्स गेट आहे, हा एंट्रन्स गेट आहे डॅमचा। तुम्हाला जर ॲडव्हान्स बुकिंग करायची असेल त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता। तर डॅमच्याच वाटेवर जाता जाता इथे लेफ्ट साईडला प्राचीनकालीन पाच पांडवांचे पाय आहेत, ते आपण आता बघूया। हे बघा, चप्पल काढू दे। पांडवकालीन पाच पांडवांचे पाय आहेत, बघा तुम्ही बघू शकता। हे वाले दोन, अजून एक आहे बघा, एक दोन गवत आहे, पांडव जेव्हा याच मार्गाने गेले होते तेव्हा या पायाचे ठसे इथे उमटले, ते इथल्या ग्रामस्थांनी जतन करून ठेवलेत। आणि या साईडला डॅम आहे या रोडने, जास्त काही फारसं लांब नाही आहे, भोके रेल्वे स्टेशनपासून एक 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे। आणि जर तुम्ही बाय रोड आलात ना तर बाय रोड तुम्हाला हायवेपासून 4 ते 5 किलोमीटर तुम्हाला आतमध्ये यावं लागेल। परिसर बघा आजूबाजूचा,
त्या साईडला स्विमिंग पूल आहे. हे काही रिस्ट्रिक्शन्स आहेत. हॉटेल परिसरात मद्यपान व धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे. दुसऱ्यांना त्रास होईल असे कोणतेही वर्तन करू नये. उंचावरून पाण्यात उडी मारू नये. काही अपघात घडल्यास व्यवस्थापन किंवा मालक जबाबदार राहणार नाहीत. हे एक दिलं बरं, कारण कसं आहे ना, सगळी सोय करून दिल्यानंतर पण काही देखील कधी कधी मद्यपान करून काही लोक येतात. मद्यपान केल्यानंतर ती जिम्मेदारी अर्थात मालकाची राहत नाही. मद्यपान करूनच एन्जॉय करता येतं असं काही नाही आहे. आधी पहिल्यांदा आपण बघू हे जेंट्स चेंजिंग रूम आहे. बघा चेंजिंग रूम आहे, जेंट्स चेंजिंग रूम. वॉश बेसिन, इधर मिरर है. इथे शॉवर वगैरह है. स्विमिंग पूल मधून आल्यानंतर इथे इथे इंग्लिश टॉयलेट आहे. आणि आपलं इंडियन टॉयलेट. आणि असंच सेम इथे लेडीज चेंजिंग रूम आहे. थोडंसं चेंज आहे हे चेंजिंग रूम. सेकंड वन ही रूम थोडी मोठी आहे. सेम वॉश बेसिन. इंडियन टॉयलेट. इथे पण सेम इंग्लिश आहे. आणि इथे शॉवर म्हणजे सेमच आहे, तरी फक्त थोडंसं इथे दोन भाग केले. चांगलं केलं आहे. आणि आता या तुम्हाला स्विमिंग पूल दाखवतो. हे बघा इथे छानशी सिटिंग अरेंजमेंट केले. माडाची झाड आहेत. बसायला वगैरे पण छान आहे सर, हवेशीर आहे जागा. इथे बघा साऊंड सेटअप पण आहे. जे नाईटला पार्टी वगैरे होते तर साऊंड सेटअप पण सगळं आहे सोय. तर स्विमिंग पूल पण तीन स्विमिंग पूल आहेत इथे. तीन प्रकारची स्विमिंग पूल आहेत, महिलांसाठी आहे, छोट्या मुलांसाठी आहे आणि मोठ्यांसाठी. आपल्यासोबत आहे अंकुश. कसं आहे दादा, कुठे राहतोस तू? किरशी इथे म्हणजे पलीकडे. पली तू किती वर्षापासून इथे करतोस काम? म्हणजे 5 वर्ष आता.
म्हणजे आता पहिल्यापासून ते स्विमिंग पूल वेगळेच होते, लेडीज किट्स आणि जेन्ट्स वगैरे पहिल्यापासून. आणि पाणी कुठून? अच्छा, म्हणजे पाणी पूर्ण नॅचरलच येतं, असं काही पावडर वगैरे आपलं असं काही नाही आहे, नॅचरल असतं. बाकी असं हां ते तर करावंच लागतं, फिल्टर पाणी जास्त करून सीझन पावसाचाच येतो, पावसामध्येच मजा येते. डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देईन मी यांचा, तुम्हाला यायचं झालंच तर कॉन्टॅक्ट करून इकडची बुकिंग वगैरे काय आहे ते, आणि राहण्याची सोय आपली तिथे आहे का हॉटेलवरती, आणि जेवणा वगैरेचं कसं तिथे पण, जर इथे असेल इथे आपण रात्री असेल इथे स्टे करत असाल स्विमिंग पूल जवळ तर इथे मिळेल, नाही तर हॉटेलवरती. नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही. बघा मित्रांनो, लेडीज स्विमिंग पूल आहे, ते सध्या काम चाललं आहे. हा लेडीज स्विमिंग पूल 3 फुटाचा आहे, आणि हा किड्स आणि लेडीजचा 2.5 फूट आहे. म्हणजे हा जो पाणी आहे तो देवतळ्यावरून तो ह्या स्विमिंग पूलमधून हे असा ह्या मार्गे तिथून डायरेक्ट त्या स्विमिंग पूलमध्ये, मग तिथून डायरेक्ट तिथून डायरेक्ट त्या स्विमिंग पूलमध्ये जातो. आणि ते तिकडे स्पीकर आणि ते ॲम्प्लिफायर आहेत, म्हणजे ते रात्री जर काय पार्टी वगैरे होते तेव्हा लावू शकतो तुम्ही. आणि तो मोठावाला स्विमिंग पूल किती? 4 फुट. मोठावाला स्विमिंग पूल 4 फुटच आहे. टायमिंग काय आहे? सकाळी सकाळी 10 ते संध्याकाळी 6. हा मोठा स्विमिंग पूल, हा दोघांसाठी मिक्स आहे ना, लेडीज जेंट्स छोट्यांसाठी. आणि ती मोटर रूम आहे, फिल्टर मशीन आहे, ती. अगोदर आले तर चेंजिंग रूम नव्हती, नाही ते का होती पहिल्यापासून होती? नाही नंतर झालं, सुरुवातीला नव्हती, नंतर वर्षांनी केली. आणि तिथे पण बसू शकतो का आपण? जेवायला वगैरे तिकडे बसतात का रात्री? आणि इथे जर समजा चिकन वगैरे जर भुजिंग वगैरे करायचं असेल तर तिकडे तिथे तुम्ही करू, अरेंजमेंट तुम्हीच करता का? नाही ते स्वतः पण करू शकतो, आणि तुमच्याकडून पण जर तुम्हाला इथे पाहिजे तर इथे मिळेल, नाही तर हॉटेलवरती पाहिजे तर हॉटेलवरती मिळेल. इथे पण जेवायला वाढता, म्हणजे इथे पण जेवायला मिळेल, आणि जर तुम्हाला बसायचं असेल तर तिकडे पण स्विमिंग पूलच्या बाजूला वगैरे जेवायला, तिकडे आलं तिथे नाही करायचं राहू. इथे जेवणाची व्यवस्था पण, म्हणजे जेवण सिटिंग अरेंजमेंट पण इथे आहे. इथे आतमध्ये किचन आहे, फ्रीज वगैरे पण आहे. ही कसली टाकी आहे? ही टाकी अच्छा, ती लाईन तिकडे जाते. मग इथे सगळं मॅनेज करायला तूच करतोस पूर्ण एकटा? अच्छा. चला आता फायनली आलोय पूल मध्ये, पूल जागा पण आहे.
छोट्या मुलांचा स्विमिंग पूल आहे. मार उडी मार. खरंच खूप छान आहे डॅम. खरंच व्हिजिट करा या प्लेसला, तुम्हाला नक्की आवडेल. माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगतोय, जर तुम्हाला कोकणात येऊन पण जर स्विमिंग पूलची मजा जर घ्यायची असेल तर इथे नक्की या. करवंद्याचं झाड आहे, चल एक करवंदा खाऊन बघू. तर मग करवंदा खाते जो बाबा इथे आहे काय. बघा तिकडे वरती आहे. आ काटा लागला. वरती पूर्ण भरलेले आहेत सगळे. बघा इकडे सगळे लांब आहेत, काटा पण लागतोय. बस झाली एवढी खायला ना. या मंडळी करवंद खायला. खाली आंबे लागलेत, कच्चेच आहेत. मोठे बघा